नमस्कार, गुड मॉर्निंग टू ऑल। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः। शिक्षक दिनांच्या सर्व गुरुजनांना हार्दिक शुभेच्छा। भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन साजरा केला जातो। दरवर्षी शिक्षक दिन शाळा महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण यंदा कोरोना संसर्गामुळे शाळा आणि महाविद्यालयाचे वर्ग अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थी हा दिवस एकत्र येऊन साजरा करू शकत नाहीत। पण असं असलं तरीही या दिवसाचे महत्व कमी होणार नाही, त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन आपण आपल्या शुभेच्छा आपल्या शिक्षकांना आणि गुरुजनांना देऊन शिक्षक दिन साजरा करूया। आपल्या आनंदीबाई राव राणे महाविद्यालयाचे सांस्कृतिक समितीचे चेअरमन प्राध्यापक मारुती कुंभार, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर एन व्ही गवळी सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बी डी इंगोले सर, प्राध्यापक सो एस एस पाटील मॅडम, प्राध्यापक डी एस बेटकर सर, तसेच विद्यार्थी अक्षय सुतार, कुमार तेजस्वी राव राणे, कुमारी श्रद्धा चव्हाण, कुमारी प्रचिता दळवी, कुमारी राजश्री बेळेकर या सर्वांनी छान असा ऑनलाईन कार्यक्रम व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहेत। या सर्वांना कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो। गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य। आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। विद्यार्थी मित्र नमस्कार, मी प्राध्यापक एम आय कुंभार, सांस्कृतिक विभाग प्रमुख, महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई राव राणे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज वैभववाडी। आज 5 सप्टेंबर, मित्रो, भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिन। हा जन्मदिन आपण 1962 पासून शिक्षक दिन म्हणून मित्रो साजरा करतो आहोत। प्रत्येक वर्षी या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग हा उत्साहामध्ये असतो, परंतु यावर्षी कोविड-19 प्रादुर्भावामुळे आपल्याला हा कार्यक्रम ऑनलाईन घेणं भाग पडतं आहे। तरीसुद्धा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी तावडे साहेब आणि या शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय प्राचार्य यांच्या प्रेरणेतून आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आपण सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्यातून आपण आजचा हा ऑनलाईन शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेत आहोत। या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मित्रो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या पैलूंचं आपल्या विद्यार्थ्यांसमोर त्याची मांडणी करावी या उद्देशानं प्रास्ताविकामध्ये मी त्यांचे काही पैलू मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत। याबद्दल आपले विद्यार्थी, विद्यार्थिनी, काही प्राध्यापक आपली मनोगते, आपले विचार मांडणार आहेतच। मित्रांनो, सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती होते म्हणून केवळ त्यांचा दिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा होतो आहे असं नाही, तर त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वाचा तो सन्मान होता। तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी प्राध्यापकीपासून
कुलगुरू आणि कुलपती इथंपर्यंतचा त्यांचा जो 50 हून अधिक वर्षाचा जो प्रवास होता, त्यांची जी तपस्या होती, त्यांचं जे समर्पण होतं, त्या समर्पणाचा हा खरं तर सन्मान आहे. मित्रांनो, त्यांचा जन्म एक गरीब ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. घरच्या आईवडिलांचं म्हणणं होतं की त्यांनी पांडित्य करावं आणि आपल्या कुटुंबासोबत राहावं, परंतु नियतीला कदाचित ते मान्य नसावं, कारण त्यांच्यामध्ये असणारा स्पार्क, त्यांच्यामध्ये असणारी शिक्षणाची किंवा उच्च शिक्षणाची ओढ त्यांना उच्च शिक्षणाकडे नेहमीच खेचत होती, किंवा त्याचा तो ओढा त्यांच्या उच्च शिक्षणाकडे होता. त्यांनी तत्त्वज्ञान या विषयातून पदवी संपादन केली, तसेच पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी नीतीशास्त्र हा विषय निवडला होता. मित्रांनो, ह्या शैक्षणिक त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा करिअरमध्ये तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र आणि तर्कशास्त्र ह्या विषयांचा प्रचंड अभ्यास त्यांनी केला. त्यांचा ह्या विषयांच्यावरती गाढा अभ्यास होता आणि त्याचमुळे त्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये, मग अगदी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ या विद्यापीठांच्यामध्ये त्यांनी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही काम केलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बनारस हिंदू विद्यापीठ, आंध्र विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठ यासारख्या नावाजलेल्या विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून सुद्धा त्यांनी आपला कार्यभाग किंवा त्यांनी आपलं समर्पण केलेलं आहे, किंवा आपल्या ते स्थान भूषवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांच्या कार्याची दखल घेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं त्यांना बिक्वेस्ट हा त्या विद्यापीठाचा एक मानाचा पुरस्कार त्यांना 1931 ते 1935 या दरम्यान त्यांनी तो त्यांना प्रदान केला. तर 1931 ब्रिटिश सरकारची मानाची सर ही पदवीसुद्धा त्यांना बहाल केली होती. याशिवाय 1939 आंध्र विद्यापीठाने विद्यापीठाची मानाची डीलिट पदवी ही सुद्धा त्यांना बहाल केलेली. एवढंच नाही मित्र हो, तर आपल्या देशाची जी घटना लिहिली गेली त्या भारतीय राजघटना समितीचे सभापतीपद हे सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. 1946 ते 1949 या दरम्यान या समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर 1952 ते 1962 या कालामध्ये उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आपल्याला दिसते. ही महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली. याहीपेक्षा की भारताचे प्रथम नागरिक होण्याचा मान, राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना 1962 मिळाला. मित्रांनो, ह्या प्रथम नागरिकाबरोबरच याच्यापेक्षा भारतामधला सर्वोच्च जो सन्मान आहे तो सन्मान भारतरत्न हा पुरस्कार 1958 त्यांना प्रदान करण्यात आला आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. मित्रांनो, तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र, तर्कशास्त्र ह्या त्रिवेणी विषयांचा एक प्रचंड अभ्यासक, कुशल राजकारणी आणि एक नीतितज्ज्ञ म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. खरं तर हजारो इमारती बांधणारे इंजिनियर, हजारो रोग्यांना रोगमुक्त करणारे डॉक्टर्स, चंद्रावर पाय ठेवणारे चांद्रवीर, वेगवेगळे संशोधक आणि व्यावसायिक साम्राज्य निर्माण करणारे हे उद्योजक, या सर्वांनी आपला देश घडवलेला आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्या जी देशाची जडणघडण होते, प्रगती होते. परंतु मित्रांनो, या सर्वांना घडवणारा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षक. आणि त्यामुळं ह्या देशाच्या जडणघडणीमध्ये किंवा नेशन बिल्डर्स हे जे आहेत त्यांना घडवणारे शिक्षकसुद्धा नेशन बिल्डर्स आहेत असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.
आपणही मागे वळून पहा, आपल्या आपल्याला या टप्प्यावर आणण्याचं काम शिक्षणानं केलेलं आहे आणि ह्या शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत आणण्याचं काम शिक्षकांनी केलेलं आहे. मित्रांनो, जगातील सर्व शिक्षकांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुनश्च मी अभिवादन करतो व आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे हे प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद. अशाच अगदी अंगणवाडीपासून विद्यालय महाविद्यालयांपर्यंतच्या माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त मनस्वी मानवंदना. हीच भावना कुठेतरी माझ्या छोट्याशा कवितेतून साकारण्याचा एक प्रयत्न करत आहे. तुमच्यासारखा गुरु लाभावा हे भाग्य नसे थोडके. तुमच्यासारखा गुरु लाभावा हे भाग्य नसे थोडके. प्रत्येकाला गुरु मिळावेत अगदी तुमच्यासारखेच. प्रत्येकाला गुरु मिळावे अगदी तुमच्यासारखेच. कर्तबकारीच्या प्रत्येक पावली उमटतील तुमच्या शिकवणींचे पडसाद. कर्तबकारीच्या प्रत्येक पावली उमटतील तुमच्या शिकवणींचे पडसाद. आयुष्याच्या या चढ उतारावर सदैव राहावा तुमचा आशीर्वाद. आयुष्याच्या या चढ उतारावर सदैव राहावा तुमचा आशीर्वाद. स्वीकार करावा या मूर्तीचा प्रणाम तुमच्या चरणा. स्वीकार करावा मूर्तीचा प्रणाम तुमच्या चरणा. शिक्षक दिनानिमित्त शिल्पकारांसही मनस्वी मानवंदना. शिक्षक दिनानिमित्त शिल्पकारांसही मनस्वी मानवंदना. धन्यवाद. नमस्कार. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर ही जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरु व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. डॉक्टर राधाकृष्णन यांचे शिक्षणप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांना जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही सुरूच आहे. 1962 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची त्यांनी इच्छा प्रकट केली. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असेल त्यांनी सांगितले. डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रास जवळील तिरुराणी येथे झाला. ते ब्राह्मण कुळातील असल्याने त्यांच्या घरात नेहमी धार्मिक वातावरण होते. धार्मिक वातावरणाचे लहानाचे मोठे झाले. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. तत्वज्ञान हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी देखील केली. शिक्षण नोकरी करत असताना त्यांनी शिक्षण मात्र कधी थांबवले नाही. त्यांनी वेदांत आणि नीतीशास्त्र या विषयावर प्रबंध सादर केला. त्या प्रबंधा इतका गाजला की त्याने विद्यापीठाने त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील नीतीशास्त्र या विषयावर प्राध्यापन केले. शिक्षकांच्या वैदिक काळापासूनच गुरुचे शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरुचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. शिक्षणाचे अवमूल्यन आज समाजात शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे दिसत आहे. तसेच गुरु व शिष्य यांच्यातील पवित्र भावना देखील लोप पावत आहे. या संबंधामधील पावित्र कायम ठेवण्यासाठी डॉक्टर राधाकृष्ण यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटकच नाही तर तो अधिक भविष्यातले आपले विचारवंत कलाकार लेखक पुढारी डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य एका शिक्षकामध्ये असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो तसाच शिक्षक देखील बालकाच्या कोऱ्या मनावर संस्कार करून भविष्यातील एक जबाबदार नागरिक घडवत असतो. आपल्या आई वडिलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाही तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आपल्या व्यक्तिमत्वावर त्यांच्याकडून संस्कार संस्कृती परंपरा चालीरीती आदर असे पैलू पडत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद. टीचर टीचर इट इज नॉट अ जस्ट अ वर्ड, इट इज द नोबल प्रोफेशन दॅट शेप स्टुडंट्स करिअर फ्युचर अँड ऑल्सो कॅरेक्टर. हॅलो अँड गुड मॉर्निंग टू ऑल हॉनरेबल गेस्ट, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स. मायसेल्फ तेजस्वी रावराणे फ्रॉम आनंदीबाई रावराणे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वैभववाडी सिंधुदुर्ग. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी टीचर्स डे टू ऑल माय डिअर टीचर्स. फ्रेंड्स, टुडे 5th of September अँड ऑन दिस डे वी ऑल नो दॅट वी ऑल सेलिब्रेटेड टीचर्स डे एव्हरी इयर विथ ग्रेट जॉय अँड हॅपीनेस. 5th of September इज द बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन,
who was an excellent teacher and first vice president of India and second president of India. In a current corona period, in a world, a student cannot go to school, colleges, extracurricular activities, extra coaching classes, whatever. But in a danger situation, it is matter of pride that all teachers coming forward and guiding us through online lectures. It is a honor for all students. Friends, remember, a school without teacher is just like a body without soul. A school without teacher is just like a body without soul. So the teacher is a very important component of the school. According to Swami Vivekananda, the true teacher is one who can immediately come down to the level of the student, transfer his soul to the student's soul and understand through his mind. Such a teacher can really teach and none else. Teacher is a real maker of history. According to Sir John Adams, teacher is the real maker of nation. Most important, according to Dr. Sarvepalli Radhakrishnan, teacher means one who can really teach is only teacher. Who can innovate is good teacher. Who can inspire is a better teacher. Who can inspire, motivate and guide is the best teacher. A real teacher should have inner and external qualities. Inner qualities like the talent in co-curricular activities, and external qualities like the knowledge teacher acquires from experience. Most important thing, a bird flies in the sky because of inner motivation. In the same way, a real teacher is a self-motivated person. Teacher is the real maker of history, real maker of nation. Lastly, a good teacher is one who realizes that he himself is also a student and whose goal is not dictate the answer but to stimulate his students' creativity enough so that they go out and find the answer themselves. Thanks a lot and happy Teachers' Day to all my dear teachers once again. Thanks. Jai Hind, Jai Maharashtra. Namaskar. Maje naav Prachita Chandrakant Dalvi. Aaj 5 September Shikshak Din. Maja sarva shikshakanna prathamta maja namaskar. Guru Brahma, Guru Vishnu, Guru Deo Maheshwara, Guru Sakshat Parabrahma, Tasmay Shri Guruve Namah. Prachin kalapasun shikshakanna guruche sthan denat aale aahe. आपल्या विद्यार्थी जीवनात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण विद्यार्थी शिक्षकांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही. परंतु मित्रांनो, आपण सर्वत्र पाहतोच आहे की समाजात एकच चित्र दिसते, ते म्हणजे शिक्षकांचे अवमूल्यन केले जात आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील आदराची भावना, पवित्र नाते हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. हे सारे थांबवण्यासाठी गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाते अनंत काळापर्यंत जपून ठेवण्यासाठी आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पवित्र स्मृतींना जागृत ठेवण्यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाज परिवर्तन घडवणारा एक घटक म्हणून शिक्षकांकडे पाहिले जाते. शिक्षक हे समाजातील महत्त्वपूर्ण अशा पत्रकार, साहित्यक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील अशा समाजोपयोगी घटकांना आकार देण्याचे काम करतात. जसे की कुंभार. कुंभार मातीला आकार देऊन त्यापासून उत्तम अशी प्रतिकृती तयार करत असतो. अगदी त्याचप्रमाणे आपले शिक्षक देखील विद्यार्थ्याच्या बालमनावर, कोऱ्या मनावर उत्तम असे संस्कार करून देशाचा एक सुजाण असा नागरिक तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. मित्रांनो, आपले पालक आपल्याला जन्म देतातच, परंतु आपल्या जीवनचरित्राला खऱ्या अर्थाने आकार कोण देतो तर ते म्हणजे आपले शिक्षक. आपल्या आईबाबांनंतर आपले शिक्षक हेच आपले अप्रत्यक्षरित्या पालक असतात. शिक्षक हे फक्त पुस्तकी ज्ञान देतात एवढेच नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्याने जीवन कसे जगावे अशी जीवन जगण्याची कला त्याला आत्मसात करून देण्याचे काम देखील एक शिक्षकच करत असतो. म्हणजे विद्यार्थ्याचे जीवन खऱ्या अर्थाने एक शिक्षकच घडवत असतो. आज आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे की आज आपण ज्या ठिकाणी आहोत ते फक्त आपल्या शिक्षकांमुळेच. मित्रांनो, माझ्या जीवनात देखील शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, परंतु ते सांगण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील. म्हणूनच मी शिक्षक या शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगू इच्छिते की शी म्हणजे शिस्त लावणारे, क्ष म्हणजे प्रसंगी क्षमा देखील करणारे आणि क म्हणजे कर्तृत्व जागवण्याची खरी ताकद देणारे, म्हणजेच आपले शिक्षक.
गुरु ने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चाले उहा पुढे वारसा या उक्तीप्रमाणेच आमच्या शिक्षकांनी दिलेला ज्ञान रूपी वारसा आम्ही अखंड अविरतपणे पुढे घेऊन जाऊ असे शिक्षकांना मी आजच्या शिक्षक दिनी सांगू इच्छिते आणि सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. प्रथमता समाज घडविणाऱ्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, साने गुरुजी, महात्मा ज्योतिबा फुले, अब्दुल कलाम आझाद व ज्ञात अज्ञात तमाम शिक्षकांना मी प्रणाम करतो व मी अक्षय सुतारी SY BCOMचा विद्यार्थी माझ्या मनोगताला प्रारंभ करतो. आज शिक्षक दिन म्हणून माझ्या मनात एक विचार आला की या शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची. मनात पहिला विचार आला की पैसे देऊया, पण ज्या शिक्षकांनी शिकवले की कुणालाही फुकटचे द्यायचे नाही व कुणाचेही फुकटचे घ्यायचे नाही त्याने लाचारी निर्माण होते व ती माणसाला संपवते, हे रुजवणूक करणाऱ्यांनाच मी पैसे देऊ. त्या क्षणी मनात दुसरा विचार आला की शिक्षकांना काहीतरी भेटवस्तू द्यायची. ज्या शिक्षकांनी मूल्य संस्काराची ज्ञानाची भेट देऊन माझ्या जीवनाची एक सुंदर वास्तू बनवली त्या शिक्षकांना मी भेटवस्तू कोणती व कशी देऊ. शेवटी एक विचार आला, ज्या शिक्षकांनी मला असंख्य शब्दांचं भांडार देऊन मला लिहायला बोलायला वाचायला शिकविले त्यांनी दिलेल्या शब्दांच्या कुंभातून काही प्रेमाचे आदराचे कृतज्ञतेचे शब्द देऊन शिक्षकांना देऊया, ऐकूया, याने माझ्या शिक्षकांना नक्कीच आनंद वाटेल म्हणून हा शब्द प्रपंच. आज शिक्षक गौरव दिन, विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप देत ज्ञान रुजवणूक करणारे आयुष्यभर इतरांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देणारे शिक्षकांचा आणि त्यांच्या प्रामाणिक कार्याचा आज गौरव, त्यांच्या भावपूर्ण सेवेचा गौरव, शिक्षक विद्यार्थी या अतूट बंधनाचा गौरव, माणसाच्या जीवनाच्या शिल्पकाराचा आणि त्यांच्या कौशल्याचा आज गौरव देऊन. खरं तर एक शिक्षक काय करू शकतो याचे महान उदाहरण जगाला दाखवून देणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस अर्थात 5 सप्टेंबर देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला होतो. सर्वांनी स्वतःचे बालपण आठवा, शाळेतील पहिला दिवस आठवा, मी तुम्ही आपण सर्वांनी रडणाऱ्या चिमुकल्याचे अश्रू पुसताना अनेक शिक्षकांना पाहिले आहे, अनुभवले आहे. मुलाचे दुसरे आई वडील बनून त्यांची मायेने काळजी घेणारे अनेक शिक्षक पाहिले आहेत, अनुभवले आहेत. स्वतःच्या विद्यार्थ्याच्या अपयशामुळे शिक्षकांना अश्रू ढाळताना मी पाहिलंय, अनुभवलंय. लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारे परिस मी कधी पाहिले नाही, कदाचित ते काल्पनिकही असतील, पण चालते बोलते परिस मी पाहिले आहे, अनुभवले देखील आहे. होय, अनेक लोखंडील बालकांचे सोनेरे नागरिक बनवणारे शिक्षक मी पाहिले आहेत. अशा शिक्षकांचा आज गौरव, अशा शिक्षकांचा आज सदैव अभिमान वाटतो. शिक्षक हा रक्षक असतो. होय, रक्षक, आपल्या समृद्ध आणि मौल्यवान संस्कृतीचा रक्षक, असंख्य शिक्षांच्या उज्ज्वल आणि तेजस्वी भविष्याचा रक्षक, मूल्य आणि सामाजिकता रुजवून अराजकतेपासून समाजाचा रक्षक, माणसाला माणूस पण शिकवून माणुसकीचा रक्षक. होय, शिक्षक हा एक रक्षक असतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमा तस्मै श्री गुरवे नमा असे म्हणून शास्त्राने शिक्षकाला परमेश्वरापेक्षाही महान बर मानले आहे आणि हे सत्य देखील आहे. पण आज समाजातील काही मुठभर लोकांचे अविचार पाहून त्याची कीव येते. दोन चार अपवादात्मक अप्रामाणिक मंडळींमुळे अखिल शिक्षक वर्गाला बदनाम करण्याची ओझी अंगावर घेणाऱ्यांची कीव येते. स्वतःचे आयुष्य स्वतःच्याच कर्माने उद्ध्वस्त करून इतरांना उद्ध्वस्त करण्याचा पण करून शिक्षकांच्या प्रतिमेलाही उद्ध्वस्त करू पाहणाऱ्यांची मला कीव येते. होय, मला कीव येते. स्वतःच्या कडूवाणीने स्वतःचाच बदनाम करून झालेल्या कोणावर श्रद्धा न ठेवता मीच माझा गुरु असा ढिंगोरा पिटवणाऱ्या आणि त्याच वेळी आमच्या शिक्षक बांधवांविषयी अपशब्द वापरणाऱ्या वाचाळांवीरांची मला कीव येते. होय, मला अशा महाभागांना मी सांगू इच्छितो, एक शिक्षक हा प्रामाणिक असतो आणि जो प्रामाणिक असतो तो शिक्षकच नसतो. मग शिक्षक नसलेल्यांकडे डुलपावून शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात काय अर्थ. एक प्रामाणिक शिक्षक घडवण्याचेच काम करतो, न की बिघडवण्याचे. एक शिक्षक सदैव सकारात्मक बदलाचेच काम करतो, न की नकारात्मक. मी जर
घर असेल तर माझे शिक्षक गाव असतील. मी जर झाडाचे पान असेल तर माझे शिक्षक झाड असतील. आणि मी जर पाण्याचा थेंब असेल तर माझे शिक्षक महासागर असतील. होय महासागर. ही भावना प्रत्येक आदर्श विद्यार्थ्याची नक्कीच असणार. इंटरनेटने जगातील 2G ची जागा 4G ने घेतली. 4G ची जागा कदाचित 4G घेईल, पण आमच्या गुरुजीची जागा कोणीही कदाचित घेऊ शकणार नाही. हे कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि भविष्यात देखील सत्य असणार. समाजाचे वातावरणात दूषित होत चाललंय, याचे कारण काय? आजकाल शाळेतील शिक्षकांपेक्षा बाहेरील निर्जीव शिक्षक काही मुलांना जास्त प्रिय वाटायला लागले आहेत. मोबाईल, TV, इंटरनेट, अविचारी मित्र यांसारख्या घटकांकडून अनियंत्रित ज्ञान मिळवायला लागलेत. यात संस्कारांना स्पर्श देखील नसतो. मग काय होणार? नैतिक सामाजिक विकास कशी साधणार? सामाजिक प्रगती कसे होईल? मूल्य संस्कार कसा होईल? देश महासत्ता याचा नक्की प्रत्येकाने विचार केला. कुणी आई वडिलांच्या भूमिकेतील तर कोणी मोठ्या भावा बहिणीच्या भूमिकेतील, कुणी आदर्श सख्याच्या भूमिकेतील शिक्षकांचे पात्र जागृत केले पाहिजे. एक इंजिनियर एक मशीन घडवू शकतो. एक डॉक्टर एकाला एखाद्या रोगाला निरोगी बनवू शकतो. एक गवंडी एखादी इमारत घडवू शकतो. पण एक माणूस घडवण्याची कला फक्त आणि फक्त शिक्षकातच असते. हे तुम्हा आम्हाला विसरून चालणार नाही. ज्यांनी मला पाहिलं, ओळखलं, अभ्यासलं आणि घडवलं अशा माझ्या सर्व ईश्वररूपी शिक्षकांना साष्टांग प्रणाम करतो आणि मी माझ्या मनोगताला पूर्णविराम देतो. धन्यवाद. महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वैभववाडी. मित्र हो, आज आपण 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विचारमंथन करत आहोत. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरु आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. डॉक्टर राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम आणि आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला आणि ती परंपरा अजूनही सुरू आहे, तसेच भविष्यातही सुरू राहील. 1965 डॉक्टर राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याची त्यांच्या शिष्यांनी इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते. डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मद्रासजवळ तिरुराणी येथे झाला. ते ब्राह्मण कुळातील असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये धार्मिक वातावरण होते, त्यामुळे भारतीय तत्वज्ञानाचा एक मोठा प्रभाव त्यांच्या लहान वयातच मनावर बिंबला आणि याचेच पडसाद त्यांच्या संपूर्ण जीवनभर आपणाला पाहावयास मिळतात. शिक्षकांना वैदिक काळापासून गुरुचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमूल्यन होताना दिसत असले तरी गुरु शिष्य संबंधातील पवित्र भावना आज आपणाला हळूहळू लोप पावताना दिसत आहे. परंतु या संबंधातील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी व डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक हा समाज परिवर्तनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी,
डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, शास्त्रज्ञ आणि माणूस तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती निर्माण करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक पालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आईवडिलांनंतर आपले शिक्षकच अप्रत्यक्षरित्या पालक असतात. शिक्षक हे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत, तर त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात केली जाते. म्हणूनच आपला जीवनातील सर्वांगीण विकास करण्यासाठी आपणाला जे अत्यावश्यक ज्ञान, संस्कार, त्याचबरोबर आपल्या जीवनाचे विविध पैलू विकसित होण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. आणि म्हणूनच गुरु हे आपले जसे तत्वज्ञ, मार्गदर्शक, दीपस्तंभ असतात, त्याचप्रमाणे आपले चौफेर व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी या दिनाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. एकूणच भारतीय परंपरा पाहिली तर आपणाला गुरु शिष्य परंपरा ही प्राचीन काळापासून पाहावयास मिळते. पहिली गुरुकुल पद्धती होती, हळूहळू विकासाबरोबर आपणाला आपल्या ज्ञानकक्षा या वृंदावत गेलेल्या दिसतात. आजही आपण पाहतो आपला मार्गदाता, मार्गदर्शक, दीपस्तंभ हा आई वडिलांनंतर शिक्षकच असतो. आणि म्हणूनच आपणाला या दिनाचं पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी, गुरूंप्रती आदर व्यक्त करण्यासाठी, ज्या गुरुने आपणाला सखोल ज्ञान दिले, जीवन मार्ग दाखविला, त्या गुरुचं स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. जगात जर पाहिले तर शिक्षक दिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा होताना दिसतो, परंतु आपण आपले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा स्मृती दिवस म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो. धन्यवाद. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सी एस काकडे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एम आय कुंभार, माझे सर्व सहकारी प्राध्यापक मित्र, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर बिडीन गवले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख. मी आज शिक्षक दिनानिमित्त मी माझे मनोगत आपल्यासमोर व्यक्त करीत आहे. आज 5 सप्टेंबर हा शिक्षक 5 सप्टेंबर हा दिवस आम्ही दरवर्षी संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. हा 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर महान विद्वान आणि शिक्षक असलेले भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 1962 साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती पदावरती विराजमान झाले तेव्हा काही त्यांचे शिष्य आणि प्रशासकांनी त्यांना त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. त्यावेळी माझा जन्मदिन दिवस शिक्षक दिनाच्या रूपात साजरा करणे या माझ्यासाठी गौरवास्पद आहे असे त्यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांनी सांगितले. आज विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा आदर करण्यासाठी हा दिवस पाळतात. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या मध्ये कलागुण, पात्रता, गुणवत्ता वाढवितात आणि त्यांना भारताचे एक आदर्श सुजाण नागरिक होण्यासाठी आकार देण्यासाठी शिक्षकांची भूमिका आज फार मोठी आहे. कारण पालक मुलांना जन्म देतात,
तर शिक्षक त्यांना त्यांच्या चारित्र्याला आकार देऊन त्यांचे भविष्य बनवले जाते, घडवले जाते. विद्यार्थ्यांना जगभरातील महान आदर्श व्यक्तींची उदाहरणे देऊन त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करतात आणि त्यांच्याकडे अभ्यासासाठी आकर्षित करतात. कोणत्याही अडथळाशिवाय येणाऱ्या संकटाला कसा सामना करायचा, धैर्याने कसे सामोरे जायचे यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना सामर्थ्यवान बनवतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो असे डॉक्टर राधाकृष्णन यांचे मत होते. शिक्षकांना अगदी वैदिक काळापासून गुरुचे स्थान आहे. त्याच्या ऋणातून आज आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमूल्यन होत आहे असे चित्र आज समाजामध्ये दिसत आहे. गुरु शिष्य संबंधामधील पवित्र भावना लोप पावत आहेत आणि त्या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. विद्यार्थी मित्र हो, शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. शिक्षकाच्या हातात देशाचे भविष्य असते, कारण शिक्षकामुळेच भविष्यातील विचारवंत कलाकार, लेखक, प्राध्यापक, इंजिनियर, डॉक्टर, शास्त्रज्ञ हे सर्व तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकामध्ये असते. त्यामुळे जीवनामध्ये गुरुचे स्थान फार महत्वाचे आहे. अगदी लहान लहान बालकाच्या कोऱ्या मनावर योग्य ते संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार सुजाण नागरिक घडवण्याचे काम फक्त गुरुच करतो. त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाही तर त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आज देशात प्रत्येक घरात शिक्षा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि शिक्षक भारत हे प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असते. म्हणून शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेतच, कारण शिक्षकच चांगले चारित्र्य निर्माण करू शकतात. गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. पण आज शिक्षणाचा बाजार झाला आहे. शिक्षकाच्या ज्ञानाची बोली लावली जाते. वर्तमानात गुरु शिष्य परंपरा कलंकित होत आहे. म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचेही दायित्व आहे की या महान परंपरेला आपण उत्तमरित्या समजून चांगला सुजाण समाज निर्माण करणं आणि सहयोग प्रदान करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, शिक्षक दिन हा केवळ भारतातच साजरा केला जातो असे नाही तर संपूर्ण जगभर कोणत्या ना कोणत्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. पण जागतिक युनेस्कोने 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केलेला आहे. पण आपण भारतात 5 सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आणि त्यामुळेच शिक्षकाच्या भूमिकेचं महत्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरूकतेसाठी हा दिवस फार महत्वाचा आहे. म्हणूनच आपण असं म्हटलं जातं की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुये नमः. अशा पद्धतीनं आपण आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन या संदर्भात आम्ही माझे मनोगत व्यक्त केलेले आहे. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. नमस्कार. मी प्राध्यापक संजोनी सुरेश पाटील, आनंदबाई रावराणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. 1962 प्रथमच शासन आणि नागरिक यांच्या उत्स्फूर्त सहकार्याने हा दिन साजरा झाला आणि तेव्हापासून आपण हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करीत आहोत. आज हा दिवस साजरा करताना प्रत्येकाच्याच मनामध्ये आपल्या शिक्षकांच्या प्रती असणारा जिव्हाळा आणि आदर नक्कीच यांना उजाळा देणारा आपला क्षण आहे. मित्रांनो, आपला पहिला शिक्षक असतो आपली आई.
आणि या आपल्या आईचा हात सोडून जेव्हा आपण जगामध्ये बाहेर पाऊल टाकतो तेव्हा दुसरा गुरु आपल्याला मिळतो आणि तो म्हणजे शिक्षक. हे जेव्हा बाहेर पडणारं आपलं पाऊल असतं ते लहान असतं, घाबरलेलं असतं, असहाय्य असतं आणि थोडंसं हतबलही असतं. अशा या हतबल घाबरलेल्या छोट्याशा पावलांना आपला मायेचा बळकट हात देत प्रत्येक शिक्षक त्या छोट्या मुलाच्या भविष्याची एक एक पायरी घडवत असतो आणि तेव्हापासून शिक्षक आणि विद्यार्थी हा आपला प्रवास सुरू होतो. साने गुरुजींनी म्हटलेलं आहे, जो करील मनोरंजन मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे. गुरुजींनी या ठिकाणी सरळच शिक्षकामध्ये देव बघितला आणि मुलांच्यामध्ये त्यांच्या मनोरंजनाचा असणारा धागा शोधला. मुलांचं मनोरंजन करत करत त्यांना घडविणे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या भविष्याची वाट सोपी करणे, सोयीची करणे हे कौशल्याचं काम असतं. आणि असं हे कौशल्याचं काम जेव्हा शिक्षक अतिशय कर्तव्यबुद्धीने पार पाडतो तेव्हाच देशाची पिढी चांगल्या मार्गावर येते हे नेहमी असणारे एक सत्य आहे. असं म्हणतात, जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी संपत्ती कुठली असेल तर ती मनुष्यबळ. आणि अशी ही संपत्ती जेव्हा निशंकपणे पालक शिक्षकांच्या हाती सोपवतात तेव्हा पालकांच्या मनामध्ये कोणती शंका नसते, भीती नसते, एवढंच नव्हे तर खूप मोठी आशा असते. अत्यंत मोठी आशा घेऊन जेव्हा ही संपत्ती नेहमी शिक्षकांच्या समोर वावरते तेव्हा शिक्षकाचा खरा धर्म जागृत राहतो. बरेचदा शिक्षक दोन्ही भूमिका निभावतात, पालकाची आणि शिक्षकाची. आपल्या अध्यापनाचं कौशल्य अतिशय पद्धतशीरपणे आपल्या बुद्धीमध्ये नीटसं ठेवत साठवत कर्तव्याला जागत जेव्हा शिक्षक पालकही बनतो तेव्हाच ही राष्ट्राची पिढी चांगल्या प्रकारे घडत जाते. हे घडवणं म्हणजे शिक्षकाचं काम असतं. पण हे काम करताना शिक्षकाची एकूणच परीक्षा ही काठिण्य पातळीवरची असते, कारण प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि सगळ्याच मुलांना एकाच पठडीमध्ये घडवणं सोपं नसतं. अशा वेळेला त्या प्रत्येक मुलाचा थोडासा असणारा कल, कस, आवड हे सगळं लक्षात घेऊन त्याच्याशी तशा प्रकारचं वर्तन करत जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांशी व्यवहार करतात तेव्हाच त्या समाजाची पिढी सुदृढ मनाची घडते. आणि मग त्या सुदृढ मनाच्या पिढीवर राष्ट्राचं एकूण भवितव्य अवलंबून असतं. आपण नेहमी असंही म्हणतो की मुलं ही राष्ट्राची संपत्ती. अशा या संपत्तीला घडविण्याचं फार मोठं काम शिक्षक आतापर्यंत करत आलेले आहेत. आज आपण आधुनिक काळामध्ये डिजिटल जगामध्ये वावरतो त्यानिमित्ताने बालेवाडीतील डिजिटल शाळा माझ्यासमोर येते. हेही शिक्षकच ज्यांनी काळाची पावलं ओळखत आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं स्वप्न प्रत्यक्षामध्ये साकार केलं. बालेवाडी हे छोटंसं खेडेगाव आणि अशा या खेड्यातील विद्यार्थी जेव्हा डिजिटल युगामध्ये वावरतो तेव्हा निश्चितच ही आमच्यासारख्या शिक्षकांना अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आज आपण एका वेगळ्याच स्थितीमध्ये आहोत की ज्याला आपण कोविड प्रवण असणारा हा कालखंड म्हणून ओळखतो. या काळात कोणताच शैक्षणिक समारंभ कार्यक्रम आपण एकत्र करू शकत नाही आहोत, पण निश्चितपणे आपल्या मनामध्ये आशावाद मात्र जागृत आहे की हे सगळं संपणार. कारण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचंच एक वाक्य आहे, ते असं म्हणाले होते, जेव्हा जग अत्यंत उद्विग्न असेल, असहाय्य असेल, निराशेनं ग्रासलेलं असेल तेव्हा दोनच व्यक्तींच्या मनामध्ये तितकाच दुर्दम्य आशावाद सदिच्छा जागृत असणार आहे. त्यातली पहिली व्यक्ती आहे आई आणि दुसरी व्यक्ती आहे शिक्षक.
मित्र हो, आज या दोन व्यक्ती खरोखरच मनात सदिच्छेचं बीज अंकुरत ठेवून उद्याच्या येणाऱ्या दिवसाकडे डोळे लावून बसलेले आहेत की उद्या नक्कीच हे सगळं बदलेल आणि आपले विद्यार्थी आपली मुलं नव्या उमेदीनं उत्स्फूर्तपणे आपल्या शाळेमध्ये आपल्या कॉलेजमध्ये पाऊल टाकतील. आपणही या येणाऱ्या दिवसाची वाट बघूया आणि अत्यंत मनातून या ठिकाणी या दिवसाला या दिवसाच्या निमित्ताने आपल्या गुरुजनांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया असं मला वाटते. धन्यवाद. गुड मॉर्निंग. महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने आज दिनांक 5 सप्टेंबर हा दिवस आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी तावडेसाहेब यांचे आपल्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. तसेच महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे देखील या विभागाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सी एस काकडे सर तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख कुंभार सर यांचेही आभार. आजचे वक्ते मराठी विषयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एन व्ही गवळी सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बी डी इंगवले सर, प्राध्यापिका सौ एस एस पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या निमित्ताने मी त्यांचे देखील या सांस्कृतिक विभागाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. तसेच आज ज्या विद्यार्थ्यांनी या शिक्षक दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली ते विद्यार्थी कुमार अक्षय सुतार, तेजस्वी रावराणे, राज्यश्री बेळेकर, श्रद्धा चव्हाण, प्रचिता दळवी, रीना दुधवडकर या विद्यार्थ्यांचे देखील या विभागाच्या वतीने मी हार्दिक आभार मानतो. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.